तुझ्या घरी नाही आणला, आपण दुसरीकडे आणला, तुझ्या घरी नाही आणला, आपण दुसरीकडे आणला, तुझ्या घरी नाही आणला, आपण दुसरीकडे आणला. बीएसपीच्या वतीने पालापुंद्र छत्रपती संभाजीनगर शहरातील समाज कल्याणचं कार्यालय या कार्यालयाच्या अधिकाऱ्या दालनातच या ठिकाणी आंदोलन करण्यात येते. विविध मागण्याला घेऊन या आंदोलन करण्यात येत आहे. नेमकं आपण या ठिकाणी बघितलं तर या अधिकाऱ्याचं दालन आहे आणि या दालनासमोर आता दार उघडवं आहे. दार उघडा असं अधिकाऱ्यांना विनवणी या ठिकाणी या कार्यकर्त्याकडून सध्याला करण्यात येत आहे. नेमकं काय मागण्यासाठी तर याची मागणी काय आहेत, काय दादा नेमकं मागणी काय तुमची तुम्ही अधिकाऱ्यांना सांगतायत नेमकं? आज गेल्या कित्येक दिवसाचा उद्रेक या निवेदनाद्वारे इथं आपण बघतो आहोत. गेल्या 2 वर्षामध्ये खास करून ज्या शासनानं औद्योगिकच्या माध्यमातून जे प्रस्ताव मागितलेले आहेत, 36-36 माध्यमातून जे प्रस्ताव मागितलेले आहेत, त्या प्रस्तावाला एनकेन प्रकारे बगल कशी देता येईल, ते प्रस्ताव नामंजूर कसे होतील आणि या प्रादेशिक ऑफिसमध्ये ज्या 4 जिल्ह्याचे प्रस्ताव इथे येतात, खऱ्या अर्थानं ज्या जिल्ह्यातून प्रस्ताव इथं येतो तो निर्दोष होऊन येतो. इथं आल्यानंतर 1-1, 2-2 महिने त्या प्रस्तावाकडे बघितल्या जात नाही आणि तरीही इथं प्रस्ताव आल्यानंतर जर त्या प्रस्तावामध्ये काही कमी असेल तर इथल्या अधिकाऱ्यांनी त्याची पूर्तता करून खऱ्या अर्थानं पुण्याला पाठवायला पाहिजे. असं न होता जाणून बुजून मुद्दाम होऊन बौद्ध समाजाच्या मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्याला समाजाला सत्यानाश कसा होईल याच्यासाठी तिथं पहिली प्रस्ताव पुण्यात जातात आणि पुण्यात गेल्यानंतर तिथं 10-10, 12-12 पद्धतीचे प्रस्ताव त्रुट्या तिथं काढले जातात. आमची मागणी अशी आहे की ज्या जिल्ह्यामधून प्रस्ताव इथे येतो त्या जिल्ह्यामधून परिपूर्ण फाईल प्रस्ताव तयार करूनच इथे येतो. इथं आल्यानंतर जर त्याच्यामध्ये आणखी काही कमी असेल तर इथल्या सामाजिक अन्याय करणारी जी काही अधिकारी आहे तिनं त्या प्रस्तावामध्ये ज्या काही त्रुट्या असेल त्या इथंच पूर्ण करून आणि खऱ्या अर्थानं ती फाईल पुण्याला जायला पाहिजे. परंतु ही बाई जाणून बुजून या समाजाच्या लोकांवरती अन्याय कसा करता येईल या हेतून ती अपूर्ण फाईल पुण्याला पाठवते आणि पुण्याला पाठवल्यानंतर तिथून त्रुटीत आमच्या माथे मारले जातात आणि दुर्दैव असं की त्रुटी निघाल्यानंतर सुद्धा ही बाई आम्हाला त्याचे पत्र देत नाही किंवा त्या त्रुटीची कशी पूर्तता करावी याचं कुठलंही काही इथं सोय नाही. त्रुटी म्हणजे कधीपासून तुम्ही पाठपुरावा करता नेमकं? 14-14 वर्ष झाले मागासवर्गीयाचे उद्योगपती झाले नाही पाहिजे असे बाईची मानसिकता आहे. काल परवा बाईनं असे पत्र काढलं की बहुजनामधले जे लोक व्यसनमुक्ती झाली पाहिजे, वासनाधीन झाले पाहिजे म्हणून विपसना नावाचं केंद्र चालतं. तर बाईनं पत्र काढलं की विपसना केंद्र बंद केले पाहिजे, विपसना केंद्राची योजना चालू नसली पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची जयंती तिनं विभागाच्या वतीनं झाली पाहिजे होती पण विभागाच्या वतीनं जयंती साजरी झाली नाही, बाई उपस्थित झाली नाही. आणि जेव्हा जेव्हा बाई जातीवाद करते, चर्मकाराला बाजूला ठेवते, तंगाला बाजूला ठेवते, बुद्धांना बाजूला ठेवते असा अनेक वेळेस प्रकार झाला. मागच्या वेळेस आयुक्त आले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो त्या बॅनरवर लावला नव्हता बाईनं आणि आयुक्ताचा फोटो लावला फक्त कशासाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी. आणि ज्या वेळेस समाजाच्या कार्यकर्त्याची मीटिंग बोलवली जाते त्यावेळेस मातंगाला वेगळं बोलवते, चर्मकाराला वेगळं बोलवते, बुद्धिष्टांना वेगळं बोलवण्याचं काम करते. हा विभाग एका जातीचा नसून हा सर्व समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओपन केलेला आहे. सामान्यांचा विभाग आहे. तुम्ही काय सांगाल तुम्ही? बरं, नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सध्या आपण जर पाहिलं तर आधी कार्यावर जे आहेत या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते जे पदाधिकारी जे नाराज असल्याचं या सध्या चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की आपण या ठिकाणी बघू शकता की हेच ते अधिकाऱ्याचं दालन आहे. याच दालनामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर या कार्यकर्त्याच्या वतीनं जोरदार पद्धतीने घोषणा करत या ठिकाणी आंदोलन सध्या करण्यात येत आहे. मात्र अजून काही अधिकाऱ्यांचं जे कॅबिन आहे जो दरवाजा बंद आहे, मात्र या दरवाजा उघडल्यानंतर नेमका अधिकारी काय भूमिका घेतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विजय न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर.